आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. असंघटित कामगार कल्याण मंडळाची घोषणा म्हणजेच कामगारांची क्रूर चेष्टा, शिवानंद पाटील यांचा घणाघाती आरोप. इचलकरंजी येथे कामगार संघटना संयुक्त कृती समितीची आज बैठक पार पडली. या बैठकीत शासनाच्या धोरणांचा खरपूस समाचार घेण्यात आला. आमदार सुरेशराव हळवणकर यांनी वार्ताहरांना प्रेस नोट देऊन महाराष्ट्र सरकारनं यंत्रमा कामगारांच्यासाठी कल्याणकारी मंडळ स्थापन केल्याची घोषणा केली. वास्तविक गेली 4 वर्ष आम्ही कल्याणकारी मंडळाची मागणी करत आहोत, तरीसुद्धा यांनी दुर्लक्ष केलं आणि 124 उद्योगातलं सगळ्यांचं एकच मंडळ स्थापन करून दिशाभूल कामगारांची आणि असंघटित उद्योगातल्या कामगारांची चाललेली आहे. आणि म्हणून याच्या विरोधामध्ये आम्ही 15 तारखेला सोलापूरला राज्यव्यापी बैठक घेऊन या सरकारच्या विरोधामध्ये कामगारांच्या प्रश्नावर आंदोलनाची दिशा ठरवणार आहोत. सरकारनं तोंडाला पानं पुसण्याचा उद्योग केलेला आहे असा आमचा आरोप आहे.